तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। पाटण तालुक्यातील ढेवेवाडी बस स्थानक मध्ये MH40N8340 या क्रमांकाच्या ST बस मधून मध्यरात्रीनंतर डिझेल टाकीत पाईप टाकून डिझेल चोरण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आला आहे। सदर अज्ञात व्यक्ती अद्याप फरार आहे। ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे। ढेबेवाडीचे नवीन कारभारी संतोष पवार या घटनेकडे कसे लक्ष केंद्रित करणार, डिझेल चोर टोळीला कसे गजाड करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। विस्टा न्यूज मराठीसाठी सागर पाटील, पाटण। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।